नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोले भटुरे बनवणार आहोत, त्यासाठी लागणार साहित्य आणि ते कसं बनवायचं ते बघूयात। त्याआधी तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन व्हायचंय आणि नवनवीन रेसिपीज रोजची रोज व्हॉट्सअपवरती माझ्या बघायच्या आहेत। चला तर मग ही कशी बनवायची ती बघूयात आणि यासाठी लागणारं साहित्य बघूयात। भटुरे बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 3 वाटी मैदा, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी दही, दही थोडंसं आंबट हवं, मोहनासाठी तेल, बेकिंग पावडर 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार। चला हे पीठ कसं भिजवायचं बघूयात। पहिल्यांदा एक ताटली घ्या, या ताटलीमध्ये हा मैदा, बारीक रवा, मीठ, बेकिंग पावडर हे एकत्र करून घेऊया। चांगलं एकत्र करून घ्यायचंय। यामध्ये मोहन आपल्याला थंडच घालायचंय, थंड तेल किंवा तूप जे घेताल ते, पण थंडच करायचंय। 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे, परत एकत्र करून घ्यायचंय। तूप जर घेणार असाल तर थोडस पातळ करण्यासाठी थोडस गरम करून घ्यावं लागेल, पातळ होण्या इतकंच गरम करायचं। हे चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये दही लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया। पीठ मळून घेतले, पीठ थोडस सैलसर मळायचं, जास्त गच्च मळू नका, थोडस सैलसर मळून घ्या। आणि याच्यावरती आपण थोडस तेल लावणार आहोत, अगदी थोडस तेल लावून घेऊ आणि परत एकदा चांगलं त्याला मळून घ्यायचं। जितकं छान पीठ मळलेलं असेल तितकी आपले भटुरे मस्त होतात, कुरकुरीत खुसखुशीत होतात। आता हे पीठ आपल्याला जवळजवळ 4 तास असंच ठेवून द्यायचंय, 4 तासानंतरच आपल्याला भटुरे बनवता येणार आहेत। हे पीठ 4 तासासाठी आपण ठेवून देऊया। काबुली चणे घेतलेले आहेत, 12 तास कमीत कमी आपल्याला भिजू द्यायचेत, त्याशिवाय भाजी चांगली होणार नाही। 12 तास झालेले आहेत भिजून घेतले होते आपण, आता हे कसे बनवायचे ते बघूया। गॅस पेटवलाय, त्याच्यावरती आपण कुकर ठेवलेला आहे। आता या कुकरमध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल टाकायचंय, 1 आणि 1/2 दीड चमचा तेल। या तेलावरती 1 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची आणि 4 लवंग। आता याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे हे भिजवलेले काबुली चणे। एकत्र करून घ्यायचे, यामध्ये टाकायचे पाणी, चण्याचे 3 पट पाणी टाकायचं आहे। आणि आता आपण याचं 1 उकळी आल्यानंतर झाकण लावणार आहोत। झाकण लावून जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता बरेजणांची तक्रार असते की काबुली चणे आणि राजमा लवकर शिजत नाही, त्यासाठी काय करायचं, तमालपत्र टाकून शिजवा, म्हणजे मऊ शिजतील अगदी। आपण उकळी आली की झाकण लावून घेणार आहोत। उकळी आली आहे, आता आपण झाकण लावणार आहोत। आणि 8 शिट्ट्या करून घ्यायच्यात, मंद आचेवरती शिट्ट्या करून घेऊया। हे आपण काबुली चणे जे शिजायला ठेवले होते ते चांगले शिजले गेलेत, 8 शिट्ट्या दिलेल्या आहेत। हे बघा चांगलं मऊ झालंय।
आठ शिट्टे देऊन काबुली चने शिजून घेतलेले आहेत। हा आहे छोले मसाला, जो बाजारात कुठेही तुम्हाला सहज उपलब्ध होईल। फक्त एक गोष्ट लक्षात करायची मसाला घेत असताना की त्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी काय टाकलेलं आहे, जसे की आमचूर पावडर आहे का किंवा मग अनारदाणे आहेत का, हे बघा। जर तसा मसाला नाही मिळाला तर मग काय करा, साधा मसाला जरी मिळाला तुम्हाला छोलेचा तरी तो मसाला घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर वगैरे तुम्ही वरतून टाकू शकता। तिखट, धन्याची पूड, जिऱ्याची पूड, हिंग, दोन हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, एक कांदा एवढा बोटा, एक बोटा एवढा अद्रक घेतलेला आहे आणि 25 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। 2 कांदे त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे, टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे, तेल आणि मीठ। चला छोले कसे बनवायचे ते बघूया। बघा आता भाज्या म्हणले की कोणती भाजी, आजकाल तर कसं झालेलं भाज्या म्हणले की इतकं काही काही साहित्य दाखवतात की फाकट पसारा जास्त दिसतो एवढा मोठा, किती बघूनच वाटते की आता ही भाजी कशी करायची। अगदी थोड्या साहित्यामध्ये पण अतिशय चमचमीत अशी आपल्याला छोले बनवायचे आहेत। साहित्य जरी कमी असलं तरी एक नंबर चवदार अशी आपली भाजी होणार आहे। चला आपण हे बनवून घेऊयात। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल, तेल थोडस जास्त टाका, 2 मोठे चमचे तेल टाकायचंय। या तेलावरती आधी आपण ही मिरच्या 2 परतून घेणार आहोत सावकाश, कारण हे उडायची शक्यता असते अंगावरती, त्यामुळे मऊ करून घ्यायचे तेलावर थोडेशा। गॅस थोडासा बारीक करा। काढून घेऊयात, परतून घेतले बाजूला काढून घ्यायचे। आता आपल्याला या तेलामध्ये कांद्याची प्युरी, आता ही कांद्याची प्युरी अतिशय म्हणजे अतिशय मंद आचेवरती खमंग ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। मोठ्या गॅसवर नको, जितके तुम्ही मंद आचेवरती परतून घ्याल तितकं खमंग अशी चव येते आणि तेल पण चांगलं तर्रीदार भाजी दिसते आपली। अगदी मंदाचे वरती आपण हे कांदा परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हिंग, हिंग आणि आले लसूण पेस्ट। अगदी ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचंय। एक तर तुम्ही अशी कढई घेतली तर बुडाला लागणारच नाही, पण जर तुम्ही साधी कढई घेतली किंवा एखाद्या पातेल्यामध्ये वगैरे जर भाजी केली आणि ग्रेव्ही खाली चिटकाय लागली असं लक्षात आलं तुमच्या, तर थोडस पाण्याचा शिपका मारायचा त्याच्यामध्ये। चांगलं परतून घ्यायचंय, त्याच्यासाठी थोडस आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचंय, नंतर परत अजून टाकायचं आहे। थोडस मीठ टाकून घ्या, जवळजवळ 15 ते 12 मिनिट तरी हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा चांगला। हे बघा आपला मसाला, कांदा तर चांगला परतला गेला नाही अजून, अजून थोडासा लाल रंग यायला हवा, पण हे कांद्याचं जे आपण ग्रेव्ही केलेली आहे ती अशी खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे आणि अजून तर कांदा आपल्याला भाजायला हवा चांगल्यापैकी। त्यासाठी आता आपण काय करणार, त्याच्यामध्ये थोडस पाण्याचा शिपका मारायचा आहे, म्हणजे जी कढईला लागलेली ग्रेव्ही आहे ती सुटी होते। ही बघा मोकळी झाली एकदम आणि आता चांगली अजून ब्राऊन रंगावरती। आता याचं एक कारण आहे की तुम्ही जितकं जास्त असं खमंग भाजल्या जाईल तेवढी भाजीला ग्रेव्ही छान म्हणजे तर्री छान येते। हे बघा मस्त झालंय, तेल पण सुटायला लागलेलं आहे। आता पाण्याचा शिपका मारल्यामुळे याच्यामध्ये अजिबात खाली चिटकणार तर नाहीच। आणि रंग पण बदलत आहे, आता मस्त रंग आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत, आता टोमॅटोची प्युरी पण तितकी चांगली परतून घ्यायचंय। टोमॅटोच्या प्युरीला पण चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आणि रंग पण बदलायला हवा, कारण ते दोन्ही ग्रेव्ही एकत्र येऊन
खूप कमी होते आणि बाजूला असं तेल दिसायला सुरुवात होती, इतकं आपल्याला परतून घ्यायचंय. चांगलं परतून घेऊया. याच्यामध्ये मेहनत फक्त हलवण्याचीच आहे, खूप वेळ परतून घ्यावा लागतो. प्युरी खूप वेळ परतली तर छान लागते, म्हणून सावकाश एवढं एकच काम थोडंसं अवघड आहे. हे बघा आता अतिशय मस्तपैकी असं सगळ्या साईडनं तेल सुटायला लागले आणि मसाला पण आपला थोडासा कमी होतोय. हा बघा, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे पूड, धने पूड, तिखट, छोले मसाला. परत चांगले एकत्र करून घ्यायचंय. हे सगळं प्युरी सोबत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ, एकत्र करून घेऊयात. मीठ टाकल्यानंतर अजून एक 2 मिनिटं परतून घ्यायचंय. बघा कसा रंग मस्त आलाय. आणि कधी पण तुम्हाला अशा भाज्या बनवायच्या असतील, जसं की आपण पनीरची भाजी बनवतो किंवा मग काजूची भाजी बनवतो किंवा असे वेगवेगळे जसं छोले वगैरे, हळद टाकायची नाही. हळद टाकली तर रंग येत नाही, फक्त तिखट टाकला तर रंग मस्त येतो. आता या मसाल्यामध्ये टाकायचे आपण शिजून घेतलेले छोले. चांगले एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला टाकायचे, आपण छोले शिजवताना जे पाणी शिल्लक राहतं ते पाणी याच्यामध्ये टाकायचंय थोडस. आपल्याला जितका रस्सा हवा असेल तितका, कारण 5 मिनिटं आपल्याला अजून हे शिजून घ्यावं लागणार आहे. कारण जो मसाला आहे तो चांगला छोल्यामध्ये शिजून एकजीव व्हायला हवा, त्यासाठी आपण मस्तपैकी एकदा थोडस 5 मिनिटं शिजून घ्यायचंय. हे दुसऱ्या साईडला शिजून घेऊयात आपण. आणि इकडल्या साईडला आता आपण भटुरे बनवणार आहोत. शिजून घेऊ छोलेला. अजून आपण 10 ते 15 मिनिटं असं शिजू घ्यायचंय, एक साईडला ठेवून देऊया. भटुऱ्यासाठी जे आपण मैदा भिजू घातला होता तो बघा अतिशय हलका झालाय, फुलून वरती आलेला आहे आणि हलका पण झालाय. आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत छोटे छोटे. हे बघा, एक छोटीशी बोटी घ्यायची, अगदी हलक्या हाताने त्याच्या बोट्या करायच्या, कारण पीठ खूपच हलकं झालंय बघा. आता एक साईडने आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. पुऱ्या किती करायच्यात, कशा करायच्यात, भटुरे किती आकार करायचा ते तुमच्या हिशोबाने आहे. आपण मी इतके लिंबा एवढा एक गोळा केलेला आहे, करून घेऊया. तसंच पोळपटावरती ही बोटी घेतलेली आहे, याला थोडस मैद्याचा हात लावायचा आहे. मैद्यामध्ये घोळून घ्या, मैदा घेतलाय एका डिशमध्ये, त्याच्यामध्ये अगदी थोडस टाकायचं तर तेलामध्ये सगळं पीठ उतरेल. त्यासाठी अगदी थोडासा मैदा आपण याच्यामध्ये करून लाटून घेणार आहोत. लाटून घेऊया. पुऱ्या तयार आहेत, तेल चांगलंच गरम झालेलं आहे. आता आपण ही पुरी, तेल गरम झालंय याच्यामध्ये ही पुरी, बघा तशी टंब फुगलेली आहे, एकदम मस्त अशी बघा, अतिशय सुंदर दिसते. अशीच फुगायला हवी म्हणजे मस्त होते पुरी मधून. दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घ्या, जास्त लाल करायची नाही. काढून घेऊया. हे बघा आपले चटपटीत छोले तयार आहेत, मस्त तेलाची तर्री आली, रंग पण छान आलाय. आता आपण हे काढून घेऊयात. आणि खुसखुशीत भटुरे पण आपले तयार आहेत, टंब फुगलेले आहेत. हे बघा कशी पुरी फुगली आहे मस्त. छोले आणि भटुरे दोन्ही पण तयार आहे. सगळे आपण तळून घेतले होते, आता ओतून घेऊयात एका डिशमध्ये आणि खायला तयार आहे. गरमागरम छोले भटुरे तयार आहेत. या भाजीवरती आपण ज्या मिरच्या तळून घेतल्या होत्या आधी
हिरव्या मिरच्या पुरे तयार आहेत। रेसिपी नक्की पूर्ण बघायची आहे, कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे। अतिशय सोपी कमी साहित्यामध्ये होणारी झणझणीत अशी छोले भटुरे आहे। रेसिपी नक्की बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरूच नका। धन्यवाद।